गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, वेलकम टू दिस ऑनलाइन लेक्चर. आई एम मिस्टर राहुल पवार. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी द फोर्थ एग्जाम्पल ऑन द टॉपिक इन्वेस्टमेंट अकाउंट्स. दिस इज द फोर्थ एग्जाम्पल ऑन दिस पर्टिकुलर टॉपिक. लेट्स स्टार्ट विद दिस एग्जाम्पल. ऑन 1st April 2011, मिस्टर कृष्णा परचेस्ड 1000 इक्विटी शेयर्स ऑफ ₹100 ईच एट द रेट ₹120 ईच. दिस इज द फर्स्ट सेंटेंस ऑफ दिस एग्जाम्पल. इन दिस सेंटेंस इट इज मेन्शन दैट मिस्टर कृष्णा इज अ पर्सन एंड ही हैज परचेस्ड 1000 इक्विटी शेयर्स. द फेस वैल्यू ऑफ एवरी शेयर इज ₹100 एंड ईच शेयर इज परचेस्ड एट द रेट ₹120 ईच. पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की मिस्टर कृष्णा नावाचा व्यक्ती आहे, त्याने 1000 इक्विटी शेअर्स खरेदी केले. एक इक्विटी शेअर ₹100 आहे आणि तो शेअर ₹120 खरेदी केलेला आहे. द फेस व्हॅल्यू पर शेअर इज ₹100 अँड इट इज परचेस्ड ॲट द रेट 120 ईच. नेक्स्ट सेंटेन्स इज द कमिशन इज पेड ॲट द रेट 2.5%. शेअर्स खरेदी करण्यासाठी कमिशन पेड केलं किती टक्के? 2.5%. नाव क्वेश्चन इज हाऊ टू कॅल्क्युलेट द कमिशन, वेदर इट शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन द फेस व्हॅल्यू ऑर वेदर इट शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन द परचेस प्राईस. द आन्सर इज व्हेरी सिम्पल, द कमिशन द ब्रोकरेज इज पेड ऑन द परचेस प्राईस ऑफ शेअर. परचेस प्राईस किती आहे एका शेअरची? ₹120. शेअर्स किती खरेदी केलेत? 1000 शेअर्स खरेदी केलेत. मग आपण पहिल्यांदा परचेस प्राईस कॅल्क्युलेट करूया. दिस इज द वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ इक्विटी शेअर्स परचेस्ड ऑन 1st of April. ओके, हियर वी हॅव परचेस्ड 1000 शेअर्स अँड ईच शेअर इज परचेस्ड ॲट ₹120. 1000 शेअर 120 प्रमाणे खरेदी केले म्हणजे किती रुपये परचेस प्राईस झाली? परचेस प्राईस इज ₹120,000. अँड फॉर परचेसिंग दीज शेअर्स वी हॅव पेड ब्रोकरेज ॲट द रेट 2.5%. ब्रोकरेज इज अन एक्सपेन्सेस विच इज इन्कर्ड फॉर परचेसिंग एनी इन्व्हेस्टमेंट. कोणतेही इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्यासाठी आपल्याला हे ब्रोकरेज पेड करावं लागतं, त्यामुळे हा इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्याचा खर्च आहे तो इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड केला जातो. आणि हे ब्रोकरेज नेहमी परचेस प्राईस, परचेस प्राईस किती आहे? 1,20,000. त्याचे किती टक्के? 2.5%. 1,20,000 2.5% येतं 3,000. सो 1,20,000 प्लस 3,000, टोटल कॉस्ट प्राईस कम्स टू ₹1,23,000. जे 1,000 शेअर्स 120 प्रमाणे खरेदी केले त्यामध्ये 2.5% ब्रोकरेज, त्याचा एकूण खर्च झाला किती? 1,23,000. आपण शेअर्स किती खरेदी केलेत? 1,000. एका शेअरची फेस व्हॅल्यू 100 आहे, म्हणजे जे काय एकूण शेअर्स खरेदी केले त्याचे टोटल फेस व्हॅल्यू झाले ₹1,00,000. ओके, आपण शेअर्स खरेदी केले, शेअर्स ही इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट खरेदी केली, जर्नल एंट्री होते, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. तारीख किती आहे बघा एक्झाम्पलमध्ये? तारीख आहे 1 April 2011 आणि व्यक्तीचं नाव आहे मिस्टर कृष्णा. म्हणून इन द बुक्स ऑफ मिस्टर कृष्णा इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू तारीख 1/4 अँड टू बँक अकाउंट. बघा आपण आत्ताच कॉस्ट प्राईस फाइंड आउट केली 1,23,000. कॉस्ट प्राईस कॉलममध्ये 1,23,000 आणि 1,000 शेअर्स होते आहेत. एक शेअरची फेस व्हॅल्यू 100 आहे, त्यामुळे टोटल फेस व्हॅल्यू किती झाली? 1,00,000. ते बघा फेस व्हॅल्यू म्हणजेच नॉमिनल व्हॅल्यू किती? ₹1,00,000. सो दिस इज द फर्स्ट जर्नल एंट्री टू रेकॉर्ड द इन्व्हेस्टमेंट परचेस्ड. इन्व्हेस्टमेंट इज मेड इन इक्विटी शेअर्स, सो बिलो इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन टू ब्रॅकेट स्क्रिप इक्विटी शेअर्स. ओके, इन्व्हेस्टमेंट इज परचेस्ड, सो जर्नल एंट्री इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. दिस इज द फर्स्ट जर्नल एंट्री. आफ्टर दॅट, ऑन 31 January 2012, 31 January 2012, द कंपनी डिक्लेअर्ड बोनस शेअर्स इन द रेशो ऑफ 1:4. कंपनीनं बोनस शेअर्स इश्यू केले. व्हॉट इज बोनस शेअर्स? बोनस शेअर्स मीन्स शेअर्स गिव्हन टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांना फ्रीमध्ये मोफत जर शेअर्स दिले असतील तर त्याला बोनस शेअर्स असं म्हटलं जातं. हे किती दिलेत? रेशो आहे 1:4. 1:4 म्हणजे काय? 1 bonus share for every 4 shares held by the shareholder. म्हणजे जर तुमच्याकडे 4 शेअर्स असतील तर तुम्हाला 1 bonus share मिळणार आहे. आता हा जो कोण व्यक्ती आहे मिस्टर कृष्णा, त्यानं अगोदरच किती खरेदी केलेत? 1,000. त्याच्याकडे 1,000 शेअर्स आहेत, तर आता प्रश्न येतो की त्याला बोनस शेअर्स किती मिळतील. त्यासाठी सेकंड वर्किंग नोट बघा, कॅल्क्युलेशन ऑफ बोनस शेअर्स. काय म्हटलं आहे बघा?
बोनस शेअर्स आर गिवन इन द रेशो ऑफ 1:4 म्हणजेच काय, इट मीन्स वन बोनस शेअर फॉर एव्हरी 4 शेअर्स हेल्ड. चार शेअर्स असतील तर एक मिळेल. हा जो कोण व्यक्ती आहे, काय नाव आहे त्याचं, मिस्टर कृष्णा, त्याच्याकडे शेअर्स किती आहेत, 1000 शेअर्स ऑलरेडी त्याकडे आहेत. बघा, मिस्टर कृष्णा होल्ड्स 1000 शेअर्स, त्याकडे 1000 शेअर्स आहेत, त्याला बोनस शेअर्स किती मिळतील. आपला रेशो काय आहे, 1:4, म्हणजे तुमच्याकडे एक्झिस्टिंग जर 4 शेअर्स असतील, 4 बदल्यात 1 बोनस शेअर मिळेल. जर तुमच्याकडे 4 जुने शेअर्स असतील, तुम्हाला 1 बोनस शेअर मिळेल. या व्यक्तीकडे शेअर्स किती आहेत, 1000, तर 1000 शेअर्स असताना बोनस शेअर किती, क्वेश्चन मार्क. कॅल्क्युलेशन कसं करायचं, 1000 शेअर्स भागिले 4 गुणिले 1. बघा, 1000 भागिले 4 गुणिले 1 म्हणजे बोनस शेअर्स किती मिळणार आहेत, 250 शेअर्स मिळणार आहेत. ओके, आणि 250 शेअर्स बोनसमध्ये मिळतील. आपला एक शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये आहे. मग हे जे 250 शेअर्स आहेत, त्याची 100 प्रमाणे जर आपण व्हॅल्यू केली, तर एकूण नॉमिनल व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू किती येते, 25,000 येते. बरोबर, दिस इज द नॉमिनल व्हॅल्यू. आणि हे शेअर फ्रीमध्ये मिळालेत, बोनस शेअर्स हे नेहमी फ्री असतात, त्यामुळे त्याची कॉस्ट प्राईस ही 0 असते, नील असते. मग आता याची एंट्री करायची, बोनस शेअर्स मिळाले 250 शेअर्स, 25,000 त्याची नॉमिनल व्हॅल्यू. आपण ज्या वेळेला एंट्री करतो, कोणत्या तारखेला बोनस शेअर मिळाले, 31 जानेवारी 2012. जर शेअर्स कॅश न परचेस केले तर इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू कॅश, चेकनं पेमेंट केलं तर टू बँक. हे बोनसमध्ये मिळालेत, फ्री मिळाले, म्हणून टू कॅश टू बँकच्या ऐवजी म्हणायचं टू बोनस शेअर्स अकाउंट. खाली म्हणले बघा, वर्किंग नोट नंबर 2, तारीख 31/3/2012. आणि आपण आत्ताच कॅल्क्युलेशन केलं, 250 शेअर्स मिळतील, 100 रुपयाची फेस व्हॅल्यू एका शेअरची, म्हणजे टोटल नॉमिनल व्हॅल्यू झाली किती, 25,000. बघा, नॉमिनल व्हॅल्यूमध्ये 25,000 आणि कॉस्ट प्राईसमध्ये डॅश. कॉस्ट प्राईसमध्ये डॅश का केलं, कारण की बोनस शेअर्स आर गिव्हन टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स ॲट अ फ्री ऑफ कॉस्ट. द शेअर होल्डर्स आर नॉट रिक्वायर्ड टू पे एनी मनी फॉर गेटिंग दीज शेअर्स. सो कॉस्ट प्राईस इज 0, त्यामुळे तिथं डॅश केलेलं आहे. म्हणजे आता बघा, पहिल्यांदा त्या व्यक्तीकडे 1000 शेअर्स होते, आणि आत्ता बोनस मिळून त्याला किती शेअर्स मिळाले, 250 शेअर्स मिळाले. आता हे जे शेअर्स मिळाले, एकूण आता 1250 शेअर्स आहेत. पुढे काय सांगितलं बघा, बिफोर अँड आफ्टर द बोनस इशू, हे जे काही बोनस इशू कंपनीने डिक्लेअर केलेला आहे, त्याच्या अगोदर आणि नंतर, द शेअर्स वेअर कोटेड इन द मार्केट ॲट रुपीज 190 पर शेअर अँड 85 पर शेअर रिस्पेक्टिवली. बोनस इशू ज्या दिवशी डिक्लेअर केला, त्याच्या अगोदर किंमत होती 190, आणि त्याच्यानंतर किंमत किती झाली, तर ती किंमत झाली 85, बोनस इशूच्या नंतर. ओके, ही किंमत झाली. आता आपला जो कोण व्यक्ती आहे, मिस्टर कृष्णा, त्याला बोनस शेअर्स किती मिळाले, 250 शेअर्स मिळाले. म्हणजे आता शेअर्स बोनस इशू करून झालेला आहे, म्हणजे सध्या मार्केटमध्ये ही प्राईस आहे किती रुपये, प्राईस आहे तर प्राईस किती आहे बघा, प्राईस आहे 85 पर शेअर, ही मार्केटमध्ये सध्या प्राईस आहे. बोनस इशू झालेला आहे, जो कोण कृष्णा नावाचा व्यक्ती आहे, त्याला बोनस म्हणून 250 शेअर्स मिळालेले आहेत. म्हणजे बोनस इशू झाला, आत्ता सध्या मार्केटमध्ये प्राईस किती चालू आहे, तर 85 रुपये. म्हणजे जर शेअर्स विकला, तर एका शेअरचे 85 रुपये मिळू शकतात. पुढे काय सांगितलं बघा, ऑन 31 मार्च 2012 मिस्टर कृष्णा सोल्ड ऑल द बोनस शेअर्स. सर्व बोनस शेअर्स विकले. किती बोनस शेअर्स मिळाले होते, 250. ते कितीने विकले असणार, साहजिक आहे, बोनस इशू नंतर मार्केट प्राईस होती 85, म्हणजे ते 85 प्रमाणे विकले. आणि ब्रोकरेज किती द्यावं लागलं, 2%. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागेल की सेल प्रोसीड्स किती, म्हणजे बोनस शेअर्स विकून किती रुपये मिळाले. म्हणून बघा, पुढची वर्किंग नोट आहे, वर्किंग नोट नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ सेल प्रोसीड्स ऑफ बोनस शेअर्स. जे बोनस शेअर्स आपण विकले, त्यातून किती पैसे मिळाले. बघा, बोनस शेअर्स सोल्ड, किती शेअर्स मिळाले होते त्याला, 250, आपण इथं लिहिलेलं आहे बघा, त्याला शेअर्स मिळाले होते 250, आणि एक शेअर कितीने विकला, 85, कमिशन आहे 2%. बघा, 250 शेअर्स गुणिले 85, म्हणजे पैसे मिळाले 21,250. आणि शेअर्स विकताना देखील आपल्याला कमिशन ब्रोकरेज द्यावं लागतं, आणि त्यामुळे जे मिळालेले पैसे आहेत ते कमी होतात, म्हणून ब्रोकरेज मायनस केलं जातं. सेल करताना ब्रोकरेज मायनस करायचं असतं, आणि इन्व्हेस्टमेंट परचेस करताना ब्रोकरेज नेहमी प्लस केलं जातं, हा महत्त्वाचा नियम. ब्रोकरेज 2% सांगितलं आहे, मग 21,250 2%, म्हणजे ब्रोकरेज आलं 425, मग आपली कॉस्ट प्राईस किती आली बघा, तर 20,825. ब्रोकरेज जाऊन शिल्लक पैसे राहिले किती, 20,825, ही झाली त्याची कॉस्ट प्राईस.
ओके जे शेयर्स बोनस शेयर्स विकले त्याची कॉस्ट प्राइस झाले किती 20,825 रुपये। मग आता आपण शेयर्स विकले म्हणजे पैसे आले, पैसे आल्यावरती एंट्री काय होणार आहे बँक अकाउंट डेबिट, पैसे आले म्हणून बँक अकाउंट आणि आपली इन्व्हेस्टमेंट गेली म्हणून टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला तारीख 31/3/2012 बाय बँक अकाउंट, ही एंट्री वाचतो कशी बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, किती पैसे मिळाले बघा 20,825, ते लिहिलं कॉस्ट प्राइसमध्ये 20,825। आपले बोनस शेअर्स होते किती, तर बोनस शेअर्स होते 250, मग त्या 250 शेअर्सची एकूण आपली फेस व्हॅल्यू किती आहे 250 शेअर्स, एक शेअर 100 प्रमाणे 25,000 आहे, म्हणून नॉमिनल व्हॅल्यू फेस व्हॅल्यू कॉलममध्ये लिहिलं 25,000। जे 250 शेअर्स विकले त्याची फेस व्हॅल्यू 25,000 आणि ते कितीला विकले 20,825 रुपयाला विकले। आता आपण इन्व्हेस्टमेंट विकलेली आहे, इन्व्हेस्टमेंट विकली म्हणजे एकतर प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल, ओके मग आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करावं लागेल, त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल बघा जे सुरुवातीला आपण 1,000 शेअर्स खरेदी केलेले होते ते आपण किती रुपयाला खरेदी केलेले 1,23,000 आपल्याला पहिल्यांदा आता ॲव्हरेज प्राईस काढावी लागेल। बघा चौथी वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज कॉस्ट पर शेअर, बघा पहिल्यांदा आपण शेअर्स किती खरेदी केलेले 1,000, पहिल्या वर्किंग नोटप्रमाणे बघा आपण 1,000 शेअर खरेदी किती रुपयाला केलेले 1,23,000 बघा 1,000 शेअर खरेदी केलेले 1,23,000। नंतर आपल्याला बोनस शेअर्स किती मिळाले 250 मिळाले, त्यासाठी काय प्राईस पेड केली का नाही, म्हणून अमाऊंट कॉलममध्ये डॅश, असे आपले एकूण शेअर झाले 1,250 आणि एकूण प्राईस किती झाली 1,23,000, म्हणजे जे 1,250 शेअर्स आहेत त्याची एकूण प्राईस आहे 1,23,000। एका शेअरची किंमत कशी कॅल्क्युलेट करतो, जे टोटल प्राईस आहे त्याला क्वांटिटीनं नंबर ऑफ शेअर्सनं डिवाइड करा, 1,23,000/1,250 म्हणजे एका शेअरची कॉस्ट प्राईस किती झाली 98.40 रुपये। सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द ॲव्हरेज कॉस्ट पर शेअर, एका शेअरची ॲव्हरेज कॉस्ट प्राईस आहे 98.4, एक शेअर आहे 98.4 आणि आपण तो एक बोनस शेअर विकला कितीला 85, 98.4 शेअर 85 विकला म्हणजे कमी किमतीला विकला म्हणजे आपल्याला साहजिक लॉस झालेला आहे, तो किती झाला तो आपण आता कॅल्क्युलेट करूया। पुढची वर्किंग नोट बघा वर्किंग नोट नंबर 5 कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ बोनस शेअर्स। आपण नेहमी प्रॉफिट कॅल्क्युलेट कसा करतो, सेल प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, बरोबर आपण सेल प्राईस वस्तू कितीला विकली इन्व्हेस्टमेंट कितीला विकली मायनस खरेदीची किंमत। मग आता आपण इन्व्हेस्टमेंट कितीला विकले बघा सेल प्राईस किती आहे, आत्ताच आपण वर्किंग नोट तयार केलेली सेल प्रोसीड्स, आपण शेअर्स विकून आपल्याला मिळाले होते किती रुपये 20,825 रुपये, बघा सेल प्राईस 20,825 बरोबर 20,825 रुपयाला आपण शेअर विकले होते, त्यातून कॉस्ट प्राईस वजा करा, कॉस्ट प्राईस कशी तर एकूण शेअर्स किती आहेत 250 शेअर्स आहेत, एका शेअरची कॉस्ट प्राईस किती आपण फाइंड आउट केली आत्ताच, एका शेअरची कॉस्ट प्राईस आहे 98.4 म्हणून गुणिले 98.4, 250 शेअर्स 98.4 प्रमाणे एकूण कॉस्ट प्राईस झाली 24,600 बरोबर, शेअर्स विकले कितीला 20,825 विकले म्हणजे 20,825 24,600 गेले म्हणजे उत्तर मायनस येणार आहे, मायनस म्हणजे लॉस, लॉस किती आहे 3,775 रुपये, ओके 24,600 कॉस्ट असणारे शेअर आपण 20,000 विकले कमी किमतीला विकले म्हणजे आपल्याला एवढा लॉस झाला किती 3,775 रुपये। आपण 11th शिकलो आहे की जो लॉस असतो इट इज रेकॉर्डेड ऑन द डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट, मग P&Lच्या डेबिटला एंट्री होते टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, ही एंट्री वाचायची कशी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण जेव्हा जर्नल एंट्री करणार आहे पोस्टिंग करणार आहे तेव्हा इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिटला बघा 30 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस वर्किंग नोट नंबर 5 प्रमाणे, बघा आत्ताच्या वर्किंग नोटप्रमाणे लॉस किती आहे 3,775, एंट्री कशी होते P&L अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, बघा एंट्री P&L अकाउंट डेबिट लॉस किती 3,775 टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, आपण ही एंट्री ह्या पद्धतीनं वाचतो P&L अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, एकूण जो लॉस झाला द लॉस ऑर प्रॉफिट, लॉस हो प्रॉफिट हो इट इज रेकॉर्डेड इन द कॉस्ट प्राईस कॉलम, इथं लॉस आहे म्हणून तो आला इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला, त्याला नाव दिलं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ओके इन्व्हेस्टमेंट आपण विकली त्याच्यातून लॉस झाला तो सुद्धा आपण रेकॉर्ड केलेला आहे। मग आता बघा एक्झाम्पल पूर्ण संपलं, पुढे फक्त आपल्याला सांगितलं प्रिपेअर इन्व्हेस्टमेंट अकाउंट। आता आपल्याला जे काही शेअर्स शिल्लक आहेत, सुरुवातीला 1,000 शेअर्स होते,
250 फ्रीमध्ये मिळाले, ते पुन्हा विकले, म्हणजे आता शिल्लक फक्त किती शेअर्स आहेत, 1000 शेअर शिल्लक आहेत. त्याचं आपल्याला व्हॅल्युएशन करायचे. व्हॅल्युएशन कसं करायचं? कॉस्ट प्राईस ऑर मार्केट प्राईस विचेवर इज लेस. बरोबर, आपण मगाशीच बघितलं, आपण एका शेअरची कॉस्ट प्राईस किती शोधून काढली, तर एका शेअरची कॉस्ट प्राईस आहे 98.4. बघा मग शेवटची वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ, शेवटची वर्किंग नोट आपण आता तयार करतो आहे. शेवटची वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. आपले एकूण शेअर शिल्लक किती आहेत फक्त आता, जे सुरुवातीला खरेदी केलेले होते, किती, 1000 शेअर सुरुवातीला खरेदी केलेले, तेवढे शिल्लक आहेत. मग आता त्या 1000 शेअरचं व्हॅल्युएशन बघा. पहिल्यांदा त्याची कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करूया. 1000 शेअर्स, एका शेअरची कॉस्ट प्राईस किती आहे, 98.4, म्हणून गुणिले 98.4. 1000 गुणिले 98.4, कॉस्ट प्राईस किती आली, 98,400. तसंच मार्केट प्राईस 1000 शेअर्स, आणि आता मार्केटमध्ये जी किंमत किती आहे बघा, त्यांनी सांगितलं आहे की बोनस इश्यूनंतर एका शेअरची मार्केट प्राईस 85 रुपये आहे. मग ती त्याची झाली मार्केट प्राईस गुणिले 85, म्हणजे त्याची एकूण मार्केट प्राईस किती झाली, तर 85,000 रुपये. आपण नेहमी व्हॅल्युएशन करताना, क्लोजिंग इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन करताना, कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विचेवर इज लेस ह्याप्रमाणे करतो. मग 85,000 कॉस्ट आहे, सॉरी मार्केट प्राईस आहे, आणि कॉस्ट आहे 98,400. ह्यातली लहान किंमत कोणती, 85,000. याप्रमाणे व्हॅल्युएशन हे केलं पाहिजे. जे काय 1000 शेअर शिल्लक आहे, त्याची व्हॅल्युएशन 85,000 रुपये एवढं केलं पाहिजे. बघा, क्लोजिंग व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट शुड बी टेकन ॲट ₹85,000 बिईंग लोअर ऑफ कॉस्ट अँड मार्केट प्राईस. मग आता 85,000 किंमत करायची, ॲक्च्युअल त्याची कॉस्ट प्राईस किती आहे, 98,400. म्हणजे आपण 98,400 घेतलेला शेअर आता 85,000 दाखवायचा आहे, म्हणजे कितीनं कमी दाखवायचा, तो 13,400 शेअरची किंमत कमी झाली, आपल्या इन्व्हेस्टमेंटची किंमत कमी झाली. हा लॉस आहे, आणि हा लॉससुद्धा कुठं जाणार आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पहिल्यांदा आपण तो शेअर 85,000 त्याचं व्हॅल्युएशन दाखवूया, क्लोजिंग इन्व्हेस्टमेंट दाखवूया. आणि क्लोजिंग स्टॉक आपण 11th पासून शिकलो आहे की तो दाखवला जातो क्रेडिटला. म्हणून वर्षाच्या शेवटी कोणती तारीख आहे बघा, वर्षाच्या शेवटी 31 मार्चला, 31 मार्चला लिहिलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 31/3/2012 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती व्हॅल्युएशन केले आपण बघा, कॉस्ट प्राईस मार्केट प्राईस विचेवर इज लेस, 98,485. यातली लहान किंमत कोणती, 85,000. त्याप्रमाणे बघा, ते कॉस्ट प्राईसमध्ये लिहिले 85,000. वर्षाच्या शेवटी आपले शेअर्स आहेत किती, शेअर्सची संख्या 1000 आहे. मग 1000 शेअर्स, एक शेअर 100 प्रमाणे, एकूण फेस व्हॅल्यू किती झाली, 1000 × 100 म्हणजे 1,00,000 रुपये झाले त्याची नॉमिनल व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू कॉलममध्ये आपण जे शेअर्स आहेत, शेअर्सची संख्या किती आहे, 1000, एका शेअरची फेस व्हॅल्यू 100, 1000 × 100 म्हणजे टोटल फेस व्हॅल्यू किती झाली, 1,00,000 रुपये. आणि 85,000 ही झाली त्याची कॉस्ट प्राईस, कॉस्ट प्राईस ऑर मार्केट प्राईस विच एवर इज लेस, त्याप्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन केलं 85,000. आता लास्ट पॉईंट फक्त राहिला की त्या शेअरची कॉस्ट आहे 98,400. 98,400 शेअर दाखवले आपण 85,000, 85,000 रेकॉर्ड केले, म्हणजे कितीनं कमी रेकॉर्ड केले, तर 13,400 रुपयानं. 13,400 किंमत कमी झाली, हा लॉस आहे. सर्व लॉसेस जातात P&L डेबिटला. एंट्री होणार P&L अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बघा मग, तीच एंट्री केले इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिटला 30 तारीख, 31/3/12 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती लॉस आला आपला, 13,400. हा लॉस कसा कॅल्क्युलेट केला, तर जे काय दोन्हीमधला फरक आहे बघा, ह्या दोन्हीमध्ये जो फरक आहे, आपल्या शेअरची कॉस्ट आहे 98,400, परंतु तो आपण दाखवतो आहे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये 85,000, कारण की ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस. 85,000 आपण दाखवतो आहे, त्याची खरी परचेस प्राईस 98,400 होती. 98,400 असणारा इन्व्हेस्टमेंट आपण 85,000 दाखवतो आहे, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंटची किंमत 13,400 रुपयानं कमी झाली. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे, असेटची किंमत कमी झाली, हा लॉस आहे. आणि हा जो काही लॉस आहे, इट इज ट्रान्सफर्ड टू द P&L अकाउंट डेबिट साईड. P&L डेबिटला एंट्री होते, म्हणून जर्नल एंट्री होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ओके, किती रक्कम आहे, 13,400. ती लिहायची कॉस्ट प्राईस कॉलममध्ये. प्रॉफिट असो किंवा लॉस, इट इज रेकॉर्डेड इन द कॉस्ट प्राईस कॉलम. ओके, सर्व जर्नल एंट्री झालेल्या आहेत. आता आपण जर क्लोज केलं, नॉमिनल व्हॅल्यूची बेरीज 1,25, नॉमिनल व्हॅल्यूची बेरीज 1,25,000, कॉस्ट प्राईसची बेरीज 1,23,000, आणि क्रेडिटच्या सर्व अमाऊंटची बेरीज केली तर ती येणार आहे 1,23,000. ओके, सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर द इन्व्हेस्टमेंट अकाउंट.
या एक्झाम्पल मध्ये नवीन गोष्ट काय आहे तर जे क्लोजिंग इन्व्हेस्टमेंट आहे त्याचे व्हॅल्युएशन जे 85,000 आपण दाखवले ते मार्केट प्राइस प्रमाणे आलं आणि मार्केट प्राइस कमी आहे त्याप्रमाणे आपण व्हॅल्युएशन केलं परंतु कॉस्ट प्राइस जास्त होती इन्व्हेस्टमेंटची कॉस्ट ज्यादा होती आणि मार्केट प्राइस कमी म्हणजे आपले इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे इन्व्हेस्टमेंटची किंमत कमी झाली तो लॉस असतो आणि तो लॉस ट्रान्सफर करायचा पी एंड एल अकाउंटला म्हणून एंट्री झाली पी एंड एल अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओके ही या एक्झाम्पलमध्ये ॲडिशनल एंट्री आहे नवीन पॉईंट हा शिकण्यासाठी आहे ओके सो दिस इज हाऊ वी प्रिपेअर द इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओके दिस इज एक्झाम्पल नंबर 4 ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी अनदर एक्झाम्पल यू शूड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक ओके थँक्यू व्हेरी मच